जाऊन पंच केला, एक्स्ट्रा कवरला चांगली फिल्डिंग राहिली या एका धावेने दरम्यान या डावाला सुरुवात होत आहे. पहिलाच जर आपण फटका पाहिला अगदी बॅकफूटवरती जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला होता. एका धावेने दरम्यान इथनं ऑफ द मार्क होत असताना बॅटर रियाज स्ट्राइकिंग एंड वरती होते लास्ट बॉल वरती. हा फटका देखील बॅटची कडा प्रयत्न फार चांगला पाहायला मिळाला होता, बट थोडे दूर राखले. एफर्ट्स फार चांगले पाहायला मिळाले आणि स्पेशली जेव्हा तुम्ही ग्राउंड फिल्डिंग करत असता तेव्हा असे एफर्ट्स तुम्हाला द्यावे लागतात. महाबळेश्वर प्रीमियर लीग 2024 पर्व चौथा आहे. तब्बल 16 संघ या पर्वामध्ये उतरलेत. प्रत्येकी टीमचं हा स्वप्न असेल की चौथं पर्व आहे आणि या चौथ्या पर्वावरती आपल्याला नाव कोरायचं आहे, आपल्याला आपल्या परीने चांगला खेळ दाखवायचा. बॅटर अगदी थांबले गेले, काहीशा अडथळे मिळणे दरम्यान आले असेल त्या अनुषंगाने ते थांबले. दरम्यान पकले दोन चेंडू आतापर्यंत टाकले गेले, दोन धाबा धाव फलकावरती आहेत. अशा दिवसामध्ये जर आपण पाकलं तर 5 सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत असेल अशा या दुसऱ्या दिवसामध्ये. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट, बॅट अगदी चालवली होती बट बॉल अगदी आपण जर पाकला तर फलंदाजाच्या रीच पासून आर्क पासून थोडा दूर ठेवला होता. वाईड ऑफ ऑफ स्टंप फुल लेंथ डिलिव्हरी टाकली होती. दीर्घाव चेंडू दरम्यान इथं येतो. पकल्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आणि या पकल्या षटकामध्ये जर आपण पाकले तर आतापर्यंत मी म्हणेन नियंत्रण अनुशासन या गोष्टी आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. पकल्या षटकामध्ये बॉलर अर्थातच नाजेश या पकल्या षटकामध्ये गोलंदाजी करतात. नेक्स्ट बॉल हा फुल टॉस, अडवा पाटणे फटका, गॅप भरपूर मोठा आहे. फिल्डर आता पाठलाग करतात आणि अगदी फिल्डर्सला बीट करून हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पकला मोठा फटका या डावामधला चौकार. येस, ज्या दोन टीम्स सध्याच्या घडीला अशा दिवसामध्ये खेळतात पकला सामना, जोश नाकिंदा ज्या टीमचे पुरस्कर्ते, झहीरजी डांगे साहेब आहेत, त्यानंतर इंडियन योद्धाज टीमचे टीम ओनर सूर्यकांतजी शिंदे साहेब, तसेच अक्षयदादा वायदांडे साहेब ज्यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेला. फुल टॉस अगदी जर साधारण आपण पाकले, लास्ट बॉल खराब टाकला होता त्याच्यावरती चौकाराला, बट लास्ट बॉल जर आपण सोडून दिला ना तर त्यानंतर जे बॉल टाकले गेले गोलंदाज नाजीशच्या माध्यमातून ते आतापर्यंत योग्य लाईन आणि लेंथवरती होते. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला 6 आहे. पॉवर प्लेचं हे षटक पकिला आपण पाहत आहात आणि या फर्स्ट ओव्हरमध्ये मी म्हणेन चांगली गोलंदाजी राखली. हा बॉल आता सोडून दिला, दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल एक्स्ट्रा रनच्या मदतीने धावू फळक आता 7 वरती. आमच्या ऑफिशियल अंपायर्स नो डाऊट वेल क्वालिफाईड आणि एक काळ ज्यांनी गाजवला प्रसाद सर, त्यानंतर स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतात रमाकांतजी पवार सरांना, त्यानंतर यावर्षी महाबळेश्वर प्रीमियर लीग 2024 ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केला जातं, त्यांचा देखील आपल्याला चांगला वर्क या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. तसंच खऱ्या अर्थाने कालच्या दिवसापासून आज देखील ज्यांचा तुम्ही गोड आवाज ऐकला आमच्या समवेत करणजी काळन सर मान फ्रॉम डोंबिवली, त्यांचं देखील अतिशय चांगलं समालोचन या स्पर्धेमध्ये. पकल्या षटकाचा खेळ समाप्त, पकल्या षटकामध्ये रन्स बनवला गेला 8, अजून देखील येणारा तब्बल 7 षटकांचा खेळ इथं बाकी असेल. बघा आजच्या दिवसामधला ज्याप्रमाणे ग्राफ आहे, इंडियन योद्धा त्यांच्या अगेन्स्ट जोश 11 नाकिंदा आपल्याला खेळताना दिसतात, त्यानंतर आरडी 11 त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला कोयना वॉरियर्स खेळताना दिसेल, त्यानंतर प्रिन्स पॅलेस भिलार त्यांच्या अगेन्स्ट सह्याद्री वॉरियर्स ही लढत आपल्याला पाहायला मिळेल, त्यानंतर गार्डन आईस्क्रीम त्यांच्या अगेन्स्ट विजय दुर्ग ही लढत देखील आपल्याला आज पाहायला मिळणार आहे, तसेच खुशी 11 आपल्याला OMCC वॉरियर्स सोबत खेळताना दिसणार आहे. अशा दिवसामधला अशा प्रकारे ग्राफ आहे, म्हणजे भरपूर चांगल्या पद्धतीने भरपूर चांगल्या चांगल्या लढती अशा या दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दिशा खराब होती, प्रहार केला, स्मॅश केला, इनफील्डला क्लिअर केलं, बॉलला थेट पाठवलं डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार.
चौकार अगदी लास्ट बॉलवरती आला, त्याच लाईनवरती हा बॉल देखील टाकला होता, अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल. जर आपण पाहिलं इंडियन योद्धा टीम जी खऱ्या अर्थाने यश भाऊ शिंदे आणि तसेच अक्षय वायदंडे दादांच्या माध्यमातून हा संघ उतरवला गेला. फुलरने तो समोरच्या दिशेने लॉफ केला, जबरदस्त फटका, पकिला मोठा फटका या डावामधला षटकार. फुलरने टाकला अगदी बॅटरच्या रडारमध्ये हा बॉल होता आणि अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच रियाजच्या बॅटमधला हा पकिला मोठा फटका या मॅचमधला आणि आजच्या दिवसामधला षटकार येतो. स्कोर कार्ड आता वेगाने पुढे जाईल कारण या 6 धावांच्या मदतीने टोटल आता जाऊन पोहोचला 19 ऑन द बोर्ड. 8 षटकांचा सामना हे नक्कीच माइंडमध्ये चाललं असेल. कालचा दिवस जर आपण पाहिला तर पहिला सामना बनवला गेला होता 93 सेकंड मॅचमध्ये बनवला गेला होता, 95 थर्ड मॅचमध्ये 90 होत्या. त्या अनुषंगाने 8 ओव्हर कमीत कमी 80 किंवा त्याच्यापेक्षा जास्त बनवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. प्रथमतः फलंदाजी करत असताना या मॅचमध्ये जोश नाकिंदा संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथमदा आपल्याला फलंदाजी करताना दिसतो हा संघ. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं शादाब आणि त्यांच्यासमोर रियाज आहेत, चांगली सुरुवात जी सुरुवात हवी देखील होती ती सुरुवात आता फलंदाजाने मिळवून दिली. हा फटका हवेमध्ये बट पॉवर पहा, ताकद पहा या स्ट्रोकमध्ये. हा या बॉलला देखील थेट पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, अडीखी एक मोठा फटका या षटकामध्ये. सिक्सर या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं चौकार षटकार सिंगल षटकार काय बॅटिंग सुरू आहे. हा बॉल अगदी चांगल्या लाईनवरती टाकला होता कारण पूर्णपणे बॅटरला चकित केलं, सरप्राईज केलं. तर फर्स्ट ऑफ ऑल जर आपण पाहिलं ज्याप्रमाणे फलंदाजचे रिॲक्शन होते, फ्रंटफुटवरनं खेळायचं होतं बट शेवटच्या मोमेंटला बॅकफुटवरती गेले आणि बॉल टप्पा पडल्यानंतर थोडा खाली देखील राहिला, तसा ॲडव्हान्टेज गोलंदाजाला दरम्यानितनं मिळतो. यावेळेस अतिरिक्त बाउन्स, लास्ट बॉल खाली राखला तर या बॉलवरती अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. बघा जेव्हा विकेटवरती अशा गोष्टी घडतात ना, तेव्हा ॲज अ बॅटर बाउन्स प्रेडिक्ट करणं आणि बाउन्सवरती येऊन मोठा फटका खेळणं हे सोपं असतं, पण अशा प्रकारे दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धाऊ फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून देखील जर आपण पाहिलं तर एकही विकेट गेली नाही आहे ही जमेरीची बाजू. चला फिल्डिंग लावून घ्या, आपल्याकडे वेळ अजिबात नाही आहे. स्कोर का 26 धावा धाव फलकावरती त्वरित फिल्डिंग लावून घ्या कारण बघा अगोदरच मी उल्लेख केलं होतं की 7 षटकांसाठी तुमच्याकडे 35 मिनिटं, त्याच्या आतमध्ये तुम्हाला 7 षटकं टाकायचीच आहेत. 35 मिनिटाचे 37 जरी झाले ना तरी तुम्हाला 8व्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. सो रिक्वेस्ट आहे टीम इंडियन योद्धास थोडं फास्ट खेळा कारण बघा अशा दिवसामध्ये आपण 5 मॅचेसचा शेड्यूल आहे, त्या अनुषंगाने बघा प्रत्येकी मॅच कमीत कमी आपल्याला 8 ओव्हरची करायची आहे. सो त्या अनुषंगाने तुम्ही फास्ट खेळा, वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य असू द्या. दोन षटकांमध्ये 26 धावा धाऊ फलकावरती. बघा एक रिक्वेस्ट आहे, करण सरांनी देखील सांगितलं, मी देखील सांगतोय की समालोचन कक्षाजवळ ऑपरेटरजवळ फक्त 12वे खेळाडू असू द्या, इतर प्रेक्षक प्लीज तुम्ही बाजूला बसायचं आहे कारण काल देखील या गोष्टीचा भरपूर त्रास झाला. सो रिक्वेस्ट आहे, थोडं समजून घ्या, कोणी वाईट नका मानू. दोनोवरमध्ये 26 धावा धाऊ फलकावरती, अजून देखील येणारा 6 षटकांचा खेळ बाकी. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज मोबिन तयार होतात ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल फुलर लेंथ ड्राईव्ह केला, लॉंग ऑफ ला फिल्डर आता वेगाने येतात. फिल्डिंग देखील यावेळेस चांगलीच पाहायला मिळाली, दरम्यान इन बिटवीन या बॉलवरती रन्स पूर्ण केल्या जातील. ही एक सिंगल रन मिळेल धाऊ फलक 27 वरती. खऱ्या अर्थाने अगदी निसर्गाच्या रम्य वस्तीमध्ये बसलेलं हे क्रीडांगण
पोलो ग्राउंड वरती ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहात. महाबळेश्वर प्रीमियर लीग ने उल्लेख केला होता कालच्या दिवसामध्ये, महाबळेश्वर क्रिकेटला एक वेगळी उंची देणारी ही स्पर्धा. अरे हा फटका पहा, पुलचा अप्रतिम फटका, फुल अनसक्सेसफुल बिग वन सिक्सर. काय फटका होता, फ्रंट फूट वरनं पूल केला. जर आपण क्रिकेटिंग मान्युअलला जर उचलून पाहिलं तर त्याच्यामध्ये अगदी क्लिअर शब्दांमध्ये लिहिलं की जर तुम्हाला पूलचा फटका खेळायचा असेल तर बॅकफूट वरनं खेळायचा असो. बट मोस्ट ऑफ जर आजच्या डेटला आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलं तर मोस्ट ऑफ बॅटर फेवर करतात फ्रंट फूट वरनं पूल करणं, आणि लास्ट बॉलवरती तोच फटका आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस फक्त गतीचा वापर केला, फाईन ग्लान्स स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, एक सिंगल रन दरमाडीतनं घेतली जाईल. पण धाव फलक आता अगदी जर आपण पाहिलं ना, रन गती अगदी वेगाने स्कोर कार्ड पुढे जातोय, कारण मोठा फटका आला, त्यानंतर स्ट्राईक देखील रोटेट केली. टोटल आता 34-34 धावा धाव फलकावरती. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, परिस्थितीनुसार खेळणं ॲज अ बॅटर तुम्हाला आलं पाहिजे. बॅकफूटला जाऊन पंच केला फिल्डर, आता डीप एक्स्ट्रा कव्हरला वेगाने येतात, दरम्यान दोन धावा इथनं पूर्ण केल्या जातील. प्रेझेन्स ऑफ माइंड, कारण अगदी ना इनिंगला चालवतात, असं नाही की फक्त मोठे फटके खेळतात, सिंगल डबलने स्ट्राईक देखील रोटेट करतात, त्याला देखील तितकंच महत्त्व या इनिंगमध्ये आतापर्यंत दिलं गेलं बॅटर रियाज आणि शादाबच्या माध्यमातून. खरं पण भरपूरदा पाहिलं की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोस्ट ऑफ बॅटर मोठे फटके खेळण्यास फेवर करतात, बट हा फटका पहा स्लॉटमध्ये होता आणि पाठवला बाजूवाला प्लॉटमध्ये, आणखीन एक दमदार फटका, षटकार. प्रेशर प्रेशर पूर्णपणे गोलंदाजांवरती, कारण विकेट मिळत नाही आहे, प्लस रन्स देखील थांबत नाही आहेत. कारण या सिच्युएशनमध्ये जर एखादा ब्रेक थ्रू, एखादी विकेट नाही मिळाली तर त्यानंतर रन्स थांबवणं ॲज अ बॉलर फार कठीण या परिस्थितीमध्ये. हा देखील हाफ ट्रॅगर उदा फुल केला, हवेमध्ये फिल्डर पोहोचतात, प्रयत्न फार चांगले पाहायला मिळाले, जे फिल्डर अगदी लॉंग ऑनवरनं वाईडिश लॉंग ऑनपर्यंत पोहोचले होते, सचिन होते, एफर्ट्स फार चांगले होते. बट मनामध्ये खंत राहिली असेल की एक हाफ चान्स मे बी ड्रॉप झाला, आणि अशा प्रकारे तीन षटकांचा खेळ समाप्त. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 44-44 धावा धाव फलकावरती. टॉस जिंकल्यानंतर अगदी निर्णय घेतला, सांगितलं आम्ही बॅटिंग करू, आणि तो निर्णय मी म्हणेन अगदी योग्य ठरवला. अगदी आयुष्यामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये बघा, निर्णय काहीही घ्या पण त्या निर्णयाला कशाप्रकारे योग्य ठरवायचं तुमच्या हातामध्ये असतं. अगदी डिसिजन घेतला, सांगितलं आम्ही बॅटिंग करू, आणि त्या निर्णयाला आता योग्य ठरवलं दोन्ही फलंदाजांनी, रियाज आणि शादाबने. तीन ओव्हर्समध्ये 44, ड्रिंक्स ब्रेक चार ओव्हर नंतरच आहे, त्या अगोदर ड्रिंक्स ब्रेक मिळणार नाही आहे. बॅकफूटला जाऊन पंच केला, हवेमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित, पहिला धक्का लागला. फायनली ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट काढली गोलंदाज सुनीलने. सुनीलला मिळेल पहिली सफलता, पहिला धक्का लागला शादाबच्या स्वरूपामध्ये. टीम अर्थात जोश नाकिंदा टीमला फलंदाज बाद. बॅटर 38 सर्कल जवळच क्रॉस व्हायला पाहिजे ही गोष्ट लक्षात सुद्धा, कारण एक शिस्त पद्धतीची स्पर्धा आपण खेळतो, डिसिप्लिन देखील मॅटर करेल. सो त्या अनुषंगाने प्रत्येकी टीमने प्रत्येकी खेळाडूने या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिला धक्का लागला क्रमांक 3 वरती जाफर मैदानाच्या आतमध्ये.
डॉट बॉल दरमाडीत नाही येतो, लास्ट बॉल वरती पकली, सफलता मिळाली. आणि मी म्हणेन ती सफलता नाही आहे, ती मॅच मध्ये कमबॅक करण्याची आता संधी आहे, अपॉर्च्युनिटी आहे. आता त्या अपॉर्च्युनिटीला ग्रॅप करावा लागेल अर्थातच टीम इंडियन युद्धासला. नावामध्ये युद्धास आहे, बट युद्धास सारखं खेळ, ती जिद्द मैदानाच्या आतमध्ये आता फिल्डिंग करत असताना दाखवावी लागेल. नेक्स्ट बॉल जाफर स्ट्राइकिंग एंड वरती, जाफर साठी बॉल लोबर फुल टॉस होता, ड्राइव्ह केलाय लॉंग ऑफला, नो चान्स फॉर द फिल्डर. एका मोमेंटला असं वाटलं की लॉंग ऑफचे फिल्डर पोहोचतील की काय, बट स्ट्रोक मध्ये इतकी ताकद होती आणि आउट फील्ड फार फास्ट. चौकार काय फटका पाहायला मिळाला, रिप्ले नक्कीच आपण पाहूया. ज्या गोष्टी अगदी लास्ट बॉल वरती घडला, लोबर फुल टॉस टाकला होता अगदी सरळ बॅटने, अगदी बॉलच्या मेरिट वरती खेळला आणि एक चांगला फटका पाहायला मिळाला. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचा होता, बॅटने बॉलचा संपर्क आला नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथं येतो, अजून देखील या चौथ्या षटकामध्ये काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. धाऊ फळक 48 विकेट आतापर्यंत फक्त एक गेली आहे. पहिला धक्का लागला होता या षटकामध्ये, शादाब बाद झाले होते. क्रमांक 3 वरती आपण जाफरला पाहिलं, जो 4 धावांवरती नॉटआउट खेळतो, आणि त्याच्या समवेत रियाजला जर आपण पाहिलं तर त्याने 15 चेंडूंचा खेळ केला आणि 33 धावांवरती तो देखील नॉटआउट खेळतो. आणि वॉट अ कॅच, अप्रतिम कॅच दरम्यान इथं विकेट कीपरने पकडली. विकेट कीपर रेझाच्या माध्यमातून हा अप्रतिम एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक धक्का आता जावा लागेल फलंदाज जाफरला वापस. दुसरा धक्का लागतो टीम जोशीलवन नाकिंदाला, फलंदाज बाद. चला न्यू बॅटर, मी जस्ट मित्रांनो उल्लेख केलं होतं की 38 सर्कल जवळ क्रॉसिंग होणं गरजेचं आहे. क्रमांक सर्व टीम्स आपल्या आहेत, सर्व खेळाडू आपले आहेत, त्या अनुषंगाने थोडं लक्ष असू द्या. येस, कालच्या दिवसामध्ये आम्ही उल्लेख केला होता आणि त्याच्यावरती आम्ही पॅनल्टी देखील अनाऊन्स केली होती की जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळतात तर धूम्रपान वगैरे प्लीज करू नका, विनंती असेल. प्रत्येकी खेळाडूला ही विनंती आहे. आणि जर एखादा खेळाडू आढळला तर त्या टीमला 3 रनची पॅनल्टी प्लस त्या प्लेअरला यानंतर महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये खेळता येणार नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कारण मित्रांनो जी मेहनत खऱ्या अर्थाने संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीने या स्पर्धेसाठी घेतली, त्यांची मेहनत जर यशस्वी ठरवायची असेल ना तर इथनं प्रत्येकी खेळाडूने त्याच्या परीने शिस्त पद्धतीचं क्रिकेट खेळलं, जे नियम बनवले गेले आहेत त्या नियमांना फॉलो करणं या गोष्टी महत्वाच्या आहेत मित्रांनो. न्यू बॅटर अय्याज, अय्याजसाठी बॉल फक्त गतीचा वापर केला होता, बॅटचा फेस ओपन केला होता, पॉइंटला फिल्डर थोडस फंबल देखील झालं, शेवटच्या मोमेंटला बॉल कलेक्ट करून थ्रो केला, तोपर्यंत एक सिंगल मिळेल. आणि अशा प्रकारे दरम्यान 4 ओव्हरचा खेळ इथनं समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये 19 रन्स बनवला गेला, 49. आता ड्रिंक्स ब्रेक आहे 2 मिनिटाचा, त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाईल. 4 ओव्हरमध्ये 49 विकेट गेले 2. आता येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये काय घडेल, फर्स्ट इनिंगमध्ये एक्झॅक्टली किती टोटल बनवला जाईल हे ऐकवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये करूया चेंजेस. आणि आवाज आपण ऐकूया, आवाज डोंबिवलीचा, करंजी काळन सरांच्या शुभवाणीतून येणारी 4 षटकं. धन्यवाद. थँक्यू सो मच विशालजी पाटील. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा
सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. महाबळेश्वर प्रीमियर लीग 2024 चौथ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण अनुभवतोय. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झालेली आहे. पहिल्या मॅचलाही सुरुवात होते आणि पहिल्या मॅचचा पहिल्या इनिंग मधील चार षटकांचा खेळ संपन्न. जिथे बॅटिंग करते ती टीम जोश इलेव्हन नाकिंदा. दाबा फलकावरती आपण पाहतो 49 दाबा विकेट पडलेल्या असताना दोन. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रियाज आणि अय्याज. स्ट्रायकिंग इनला सध्या फलंदाज अय्याज. ओ बॅकफुटला पंच केला कवच मध्ये फिल्डर डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. उचलून तो थ्रो करेल तोपर्यंत धाव पूर्ण होते ते एका धावेच्या सहाय्यानं. 50 धावा दाबा फलकावरती बॅटिंग करणारा जोश इलेव्हन नाकिंदाचा. इंडियन योद्ध्याचा विरुद्ध हा पहिला सामना दुसऱ्या दिवसाचा आपण पाहतोय. आज देखील 5 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. 5व्या षटकामध्ये गोलंदाज सचिन. ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न होता, लांब ठेवला, रेंज मध्ये नव्हता बॉल, बॅट स्विंग जबरदस्त होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. ऐतिहासिक आणि वैभवशाली असे पोलो ग्राउंड महाबळेश्वर करांचं आवडीचं मैदान आणि त्या मैदानावरती चौथ्या पर्वामध्ये महाबळेश्वर प्रीमियर लीग. धावसंख्या आपण पाहतोय ती 50 धावा. या संपूर्ण तालुक्यातील आपल्याला हे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. हार्ड लेंथ अनऑर्थोडॉक्स पद्धतीने पंच केलेला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू. पहिला टप्पा पडला, डीमधून फिल्डर येतोय उचलून थ्रो करेल तोपर्यंत धावा मिळत असताना आपण पाहतोय. त्या दोन या दोन धावांच्या सहाय्यानं धावसंख्या पुढे जात असताना ती 52-14 वरची वॉर्निंग गोलंदाजाला देण्यात येते आहे. हा बाउन्सर त्यामुळे सेकंड बाउन्सर जपून टाकावा लागेल गोलंदाजाला. पुन्हा बॅकफुटला एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप आहे आणि चांगला पंच गॅप मधून सीमारेषा पार करेल. रियाचा बॅट मधून येतो आहे चौकार. चांगला फटका, थोडासा थांबला होता बॅकफुटला, चेंडू बघितला आणि त्यानंतर पंच करत असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये आलेला चौकार रियाजच्या बॅट मधून. जोश इलेव्हन नाकिंदाची धावसंख्या आपण पाहतोय ती 56-56 धावा नाबा फलकावरती आहेत. ऑन साइडला आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये फिल्डर, ऑन साइडला आपण पाहतोय मिड विकेटला फिल्डर आहे, स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. पहिल्या दोन पावर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला धावसंख्या पाहायला मिळाली होती ती 26-26 धावा आपण बघितल्या. थर्ड ओव्हर मध्ये 18 आल्या होत्या. गोलंदाज थोडासा महागडा राहिला होता तो मोबिन आणि फोर्थ ओव्हर मध्ये मात्र कम बॅक गोलंदाज सुनील चव्हाणचं. 2 विकेट फक्त 5 धावा. ओ बाहेर निघाला आहे, काय चेंडू होता, वॉटर बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या वाहिनीद्वारे तुम्हाला पाहायला मिळेल. पडला आणि त्यानंतर पूर्णपणे बाहेर निघत असताना बॅट्समिंग ऑन साइड ला होता त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. धावसंख्या आपण पाहतोय ती 56 अब तक 56. हुक केला व्यवस्थित, बॅटवरती मिडल झाला नाही चेंडू. मिड विकेट मध्ये डीप मध्ये पाहायला मिळतोय. फिल्डर वेगाने उचलून थ्रो केला जाईल, धावा सहजरित्या मिळतात त्या दोन आणि या दोन धावांच्या सहाय्यानं धावसंख्या पुढे जात असताना तुम्ही अनुभवत आहात ती. अठ्ठावन्न आकड्यावरती षटक संपन्न झालेले ती 5. पहिल्या दोन ओव्हर्स मध्ये आपल्याला मॅन्डेटरी पावर प्ले पाहायला मिळतोय. त्यानंतरचे आपण षटकांचा विचार केला तर आपल्याला तिसऱ्या चौथ्या 5व्या आणि 6व्या षटकामध्ये बॅटिंग पावर प्ले चॉईस करायचं, अन्यथा 7व्या षटकामध्ये तो ऑलरेडी इम्प्लिमेंट करण्यातच येईल. R11 अगेन्स्ट कोयना वॉरियर्स या पुढचा सामना आहे. दोन्ही संघांचे कर्णधार टॉससाठी रिपोर्ट करा. R11 अगेन्स्ट कोयना वॉरियर्स मॅच नंबर 2 डे 2 MPL. त्यानंतर प्रिन्स पॅलेस भिलार अगेन्स्ट सह्याद्री वॉरियर्स, त्यानंतर गार्डन आईस्क्रीम अगेन्स्ट विजय दुर्ग आणि त्यानंतर खुश इलेव्हन अगेन्स्ट OMCC वॉरियर्स. वेळ जास्त घेऊ नका ड्रिंक्समध्ये, ही महत्त्वपूर्ण सूचना असेल. आज देखील फार आपण उशिराने आहोत, जवळजवळ 2 तास आज देखील आपल्याला उशिराने खेळाला सुरुवात करावी लागली. ते 2 तास आपल्याला कव्हर करायचे आहेत. काल आपण फक्त 3 मॅचेस कव्हर केलेल्या आहेत, त्यामुळे 1 मॅच अजूनही बाकी आहे. आज पाहूयात किती मॅचेस होतील. 5 मॅचेस आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. हा तर शेड्यूल आपला पक्का आहे, पण पाहूयात वेळ कशा पद्धतीने पुढे जाईल, सूर्यप्रकाश कितपर्यंत राहील, त्या प्रकाशामध्ये आपल्याला 5 मॅचेस कव्हर करायचे आहेत. स्कोर वॉज ऑन 58 आफ्टर 5th ओव्हर आणि गोलंदाज आलेला आहे तो सुनील.
पहिल्या स्पेल मध्ये झाने फक्त 5 धावा विथ 2 विकेट्स विथ 2 विकेट्स। बॅकफुट ला पंच गॅप मध्ये बॉल चाललाय, अगदी तोलून मापून मारलेला फटका। आता इथे रिले थ्रो करण्यात येईल, धावा तोपर्यंत आपण बाजूला मिळत असताना त्या 2 आणि 2 च्या सहाय्याने धावा संख्येला आकार मिळतो स्कोर मजून 60। काल तिन्ही मॅचेस मध्ये 90 धावा पाहायला मिळाल्या होत्या, म्हणजे या क्रीडांगणावरती धावा होत आहेत। डीप बाउंड्री आहे, डीप मध्ये चेंडू गेल्यानंतर सिंगलचं रूपांतर डबल मध्ये होते, ट्रिपल मध्ये होते, चौकार षटकार येत आहेत। मात्र चांगल्या गोलंदाजाचा देखील त्याने जर चांगले प्रयत्न केले तर ही खेळपट्टी त्यालाही पोषक आहे, तोही विकेट मिळवत असताना पाहायला मिळालाय। पुन्हा ड्राइव्ह केलाय, कवर्स मध्ये मिसफील्ड, चेंडू डायव्हर्ट होतोय, त्याला लागून हाताला, लॉंग ऑफचा फिल्डर कव्हर करून थ्रो करेल। मिळतीय एक धाव या सिंगल सोबत, धावसंख्या पुढे चाललेली आहे। स्कोर मॉझन 61, 61 धावा धावफलकावरती। जोश 11 नाकिंदा, झेर बाय डांगे यांनी पुरस्कृत केलेला संघ। आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सूर्यकांत शेठ शिंदे आणि अक्षयजी वायदंडे साहेब यांनी पुरस्कृत केलेला इंडियन योद्धाच। हॉट लेंथ हॅमर केलाय, स्क्वेअर लेग मध्ये गॅप आहे, फिल्डर 2-2 एकाच हाताने, गुड फिल्डिंग, ज्या वेगाने धावला त्याच वेगाने पिक करून थ्रो करतो एकाच हाताने, फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले। ऋषिकेश मालुसरे या सिंगल सोबत, धावसंख्या आपण पाहतोय 61, 61 धावा धावा फलकावरती। सुनील कडून फार अपेक्षा आहेत, विकेट टेकर आहे, फ्रंटलाईन बॉलर आहे। आणि मॉसन 62-62 आम्ही रिकवर करतोय। पुन्हा राईज झाला, बॉल कट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू। खेळपट्टीवरती आपण काल देखील बघितलं, काल संध्याकाळी जरूर खेळपट्टीवरती गेलो होतो, अगदी टणक खेळपट्टी आहे, भेगा गेलेल्या या खेळपट्टीवरती आपण लेदर क्रिकेट देखील खेळू शकतो, पण आज तितकीच टणक खेळपट्टी आहे आणि भेगा थोड्याशा मोठ्या होत असताना पाहायला मिळालेल्या आहेत। गोलंदाजांना देखील पोषक असेल खेळपट्टी, जसा जसा पुढे जाईल खेळ तितकीच ती गोलंदाजांना पोषक होणार आहे। अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न, 8 बॅटने खेळायचा प्रयत्न फसलाय, प्री डिटरमाइंड शॉट। अगोदर फलंदाजाने ठरवलं होतं की चेंडू कसा येऊ दे मला, ऑनसाईडला मारायचा आहे, ऑफस्टंपचा फार बाहेर होता चेंडू। मेरिटवरती खेळणारे फलंदाज जास्तीत जास्त धावा बनवतात, इव्हन त्यांची विकेट लवकर पडत नाही, बिकॉज जसा चेंडू येतो तसं उत्तर त्यांच्याकडे असतं। इथे फटका बनवण्याचा प्रयत्न आणि लिमिटेड ओव्हरमध्ये बहुतांशी आपण बघतो की फटके बनवण्याचा प्रयत्न केला जातो। यावेळेला जसा चेंडू होता तसं उत्तर देण्याचा प्रयत्न, पण जास्त बाहेर, दॅट्स वाय अंपायरचा इशारा येतो तो वाईट, आणि या वाईटने धावसंख्येला आकार मिळतो स्कोर मॉझन 63-63 धावा धाव फलकावरती। सहावं षटक प्रगती पथावर, ऑफस्टंपचा बाहेर होता, पुन्हा कवच मध्ये ढकून दिलेला आहे, सिंगल पूर्ण होते, थ्रो येतोय आणि या सिंगल सोबत धावसंख्येला आकार मिळेल स्कोर मॉझन 64। या आपण बाउंड्री लाईनचा बाहेर एकदा स्कोर सांगूयात, 6 षटकांचा खेळ होतोय संपन्न, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 64, विकेट पडलेल्या असताना 2 महिन्याच्या आतमध्ये रियाज आणि अय्याज हे 2 फलंदाज खेळतात। बॅटिंग करत असताना टीम जोश 11 नाकिंदा, राम वंदे मिल्क एजन्सी, महाबळेश्वर तालुक्याचे गोविंद मिल्कचे अधिकृत वितरक रमेशजी घाडगे साहेब यांच्याकडून हे स्पॉन्सर्ड करण्यात आलेले सर्व फ्लेक्स तुम्हाला पाहायला मिळतात, गोविंद मिल्क प्रोडक्ट। भारत कृषी प्रधान देश आहे आणि ज्यामध्ये महाबळेश्वर म्हटलं की स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे, स्ट्रॉबेरीची शेती मोठ्या प्रमाणात महाबळेश्वरमध्ये आपल्याला पाहायला मिळते। सहा षटक धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 64। पर्यटन स्थळ म्हणून महाबळेश्वरकडे मोठ्या संख्येने सर्व पर्यटक येत असतात, थंड हवेचं ठिकाण। आमचं मुंबईमध्ये जवळ माथेरा नाही, मात्र महाराष्ट्रामधलं हे असं एक आकर्षण आहे महाबळेश्वर, जिथे मोठ्या संख्येने नवविवाहित कपल्स येतात आणि एक वेगळे वातावरण आहे। इंग्लंडचं काउंटी क्रिकेट, मी काही कालही जरूर त्या गोष्टीचा उल्लेख केला की इंग्लंडचं काउंटी क्रिकेट याच वातावरणामध्ये खेळलं जातं। संध्याकाळ जशी जशी होत जाते आणि तसंच वातावरण आपल्याला या महाबळेश्वरच्या पोलो ग्राउंडसाठी पाहायला मिळतो। बोला तयार मुबीन,
हॉट लेंथ पंच केलेला आहे कॅप मध्ये बॉल खूप चांगला फटका आणि इथे येईल तो चौकार फलंदाज अय्याजचा बॅट मधून एका बाजूने रियाज चा आपण विचार केला तर रियाज खेळतोय तो 42 वरती पाहूयात अर्धशतक आपल्याला पाहायला मिळते का पण दुसऱ्या बाजूने अय्याजचा बॅट मधून आलेला फटका इन स्विंगर होता आत येत होता मागे थांबला बॅकफूट वरती हिपच्या जोराने पंच करत असताना अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न लाऊड साऊंड दॅट्स वाय अंपायरचा कोणता इशारा नव्हता इवन गोलंदाजाने अपील केली नाही एज होती त्यानंतर पायाला लागला चेंडू त्यानंतर सिली पॉइंट मध्ये विकेट किपर येऊन थ्रो करेल तोपर्यंत मिळते एक धाव आणि या सिंगल सोबत धावा संख्या आपण पाहतोय ती 69 69 धावा धावा फलकावरती आहेत धावसंख्या आपण पाहतोय 69 विकेट पडलेले असताना दोन स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज ओ कट करण्याचा प्रयत्न कट करण्याचा प्रयत्न रियाजचा आपण नावाचा अर्थ पकडला मराठीमधून तर सराव आणि प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट असं आपण म्हणतो कोणत्या क्षेत्रामध्ये जा तुमच्या यशासाठी तुम्हाला फार मेहनत करावी लागते अर्थातच तुम्हाला सराव करावा लागतो ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही अगोदर फार छोटे असता इव्हन आपण टेनिस बॉल क्रिकेटरांचा विचार करूया सध्या नुकताच जो ऑक्शन सोहळा पार पडला ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग जो गल्ली बोलातला खेळाडू होता तो देखील लाखाच्या बोलीने घेतला गेलेला आहे आणि येणाऱ्या 6 मार्च पासून ती स्पर्धा देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो तीस ज्यामधले काही खेळाडू या देखील आपल्या महाबळेश्वरच्या पोलो ग्राउंडवरती गतवर्षी गेल्या हंगामामध्ये खेळलेले आहेत अंपायर्स काही चर्चा करतात येस त्यानंतर डिसिजन आपल्यापर्यंत येईल पाहूयात ती चर्चा काय असेल डिसिजन काय असेल अय्याज इंजरीला फेस करतात त्यामुळे आता त्यांनी मैदान सोडण्याचा निर्णय घेतलाय आणि नवीन फलंदाज चाललाय अल्ताफ अल्ताफ सर्वांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जात असताना बॅटची मागणी त्यांनी केलेली आहे इंजरी असल्यानंतर तुम्ही थोडं रेस्ट करा कारण बचेंगे तो और भी लढेंगे जर तुम्ही रिकव्हरी मधून पुन्हा उतरण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सक्षम असाल पण तीच इंजुरी जर मोठी झाली तर तुम्हाला क्रिकेटपासूनही कदाचित लांब व्हायला लागण्यास टाइम लागणार नाही पण जिद्दे खेळाडू असतात बऱ्याच वेळेला आपण बघितलेले जेव्हा जेव्हा जखमा होतात मैदानाच्या आतमध्ये बरेचसे खेळाडू गेम सोडत नाही मला आठवतोय सचिन रमेश तेंडुलकरचा 16व्या वर्षी असतानाचा तो किस्सा 1989 पाकिस्तानच्या विरुद्ध जो सामना होता सचिन डेब्यू करत होता आणि समोर त्या काळचा पाकिस्तानचा म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावरचा सर्वात वेगवान तोफखाना वकार युनेस वसीम अकरम हे आगीचे तोफगोले फेकत असताना रवी शास्त्री श्रीकांत सारखे फलंदाज बाद झाले होते ते चर्चा आपण जरूर करू सध्या जाव्यात मैदानाच्या आतमध्ये वाडी श्लॉंगॉट मध्ये चेंडू फील्ड करण्यात येईल थ्रो येतोय तोपर्यंत आपण पाहतोय इथे मिळते ती एकदा आणि एका धावेचा साह्यानं धावसंख्या 71 धावा आपण चर्चा करत आहोत पाकिस्तान इंडिया जी मॅच 1989 झाली सचिन डेब्यू करत होता वयाच्या 16व्या वर्षी टॉप ऑर्डर मधले नामवंत फलंदाज त्या काळचे भारताचे ओ व्हॉट अ शॉट इज दॅट एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग शॉट ऑफ द डे रियाज नाम है काफी है भाई काय फटका होता जणू गोलंदाजाला चटकाच बसलाय एक्स्ट्रा कव्हरला षटकार षटकारासोबत धावा फलकावरती 77 आणि इंडिव्हिज्युअल 49 वरती खेळतोय व्हॉट बॅटिंग अर्धशतक आपल्याला पाहायला मिळते का पाहूयात महाबळेश्वर प्रीमियर लीग 2024 चौथ्या पर्वामधलं मात्र त्या मॅच मध्ये इंडिया वर्सेस पाकिस्तान त्या मॅच मध्ये श्रीकांत रवी शास्त्री सारखे फलंदाज बाद झाल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू एका बाजूला होता टेस्ट मॅच होती आणि 16 वर्षाचा मुलगा आला प्रत्येक जण हाच विचार करत होता की इतके नामवंत फलंदाज ज्यांना वसीम अक्रम वकार युनेसने बाद केलेले आहे बॉलिंग पिच होती वेगवान चेंडू येत होते आणि पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज त्या काही
आग ओकणारी गोलंदाजी करायचे, त्या तीळ मात्र शंका नाही. वकारभाई आणि युनेस यांचं नाव फार मोठं आहे, मात्र त्या 16 वर्षाच्या मुलाने समोर आल्यानंतर धाडस केलं त्यांच्यासमोर खेळण्याचा, आणि असाच एक वकारचा बाउन्सर येऊन त्याच्या नाकावरती आदळला होता. नाकातून रक्त येत होतं. भारताचा फिजिओथेरपिस्ट मैदानाच्या आतमध्ये धावत गेला, त्यासोबत नवज्योत सिंग सिद्धू नॉन स्ट्राइकिंग हिटर तोही धावत गेला. नाकातून अक्षरशः रक्त येतो, टी शर्ट त्याची पूर्णपणे लाल झाली होती. ऑनसाइडला पुल केलाय, चर्चा जरूर सुरू करू आपण त्याबद्दल, मात्र स्कोर कट कडे बघूयात. सिंगल पूर्ण होते, मिस फील्ड, मागे चाललाय चेंडू, धावतात फिल्डर, पुन्हा स्टॉप करण्याचा प्रयत्न उचलून आता थ्रो केला जाईल. पाहता पाहता तिसरी धाव पाहूयात, आणि तिसरी धाव पूर्ण झालेली आहे. बाय वन गेट टू फ्री, धावा मिळतात 3 आणि 3 सोबत स्कोर पुढे चाललेला आहे तो 80 आकड्यावरती. एक्स्ट्रा कोर मध्ये पुन्हा एकदा चेंडू चाललाय, पण लॉंग ऑफचा फिल्डर या वेळेला पोहोचलाय. मिसफील्ड, चेंडू सीमारेषा पार, पहिलं अर्धशतक एकदा जोरदार टाळा फलंदाज रियाज साठी. महाबळेश्वर प्रीमियर लीग 2024 चौथ्या पर्वाचा पहिला अर्धशतक ठोकणारा फलंदाज जोश इलेवन नाकिंदाचा रियाज. नाकिंदाचा जोश रियाजच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळतोय. जोश के साथ होश भी. स्कोमोझोन 84 ऑन साइडला लॉफ केलेला लॉंग ऑन नॉर्मन. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात फार वेगाने, पहिल्यांदा वेगाने, सेकंडचा कॉल नसेल या वेळेला. प्रयत्न होता पण आता प्रयत्न केला जाणार नाही, त्याचं कारण चांगला थ्रो आलाय लॉंग ऑनला फिल्डर मोबिन. या सिंगल धावसंख्या 85, आपला जो किस्सा सुरू आहे तो जरूर सांगू, मात्र मॅच सध्या स्लॉगर मध्ये, त्यामुळे अटॅक होतोय रियाज आणि अल्ताफ कडून. धावसंख्या 85, विकेट पडलेले असताना 2, करंट रन रेट 11.33, प्रोजेक्टेड स्कोर 90 दाखवतोय, पण त्यापेक्षा पुढे जायचं आहे जोश इलेव्हन नाकिंदाला. ओ यॉर्करचा प्रयत्न होता, फॉलो थ्रो मध्ये अडवलाय, रन आउट ची संधी असेल. फलंदाज इथे कोण बाद होईल तर होतोय रियाज, रन आउट. चला आपण जाऊया तर 1989 मॅच कडे. सचिन जेव्हा वकारचा तो बाउन्सर सचिनच्या नाकावरती लागला, नाकातून रक्त येत होतं. नवज्योत सिंग सिद्धू भारताचा फिजिओथेरपिस्ट जवळजवळ 5 ते 10 मिनिटं तिथे त्याचा रेस्क्यू सुरू होता, आणि त्यानंतर तो म्हणाला, त्याला फिजिओथेरपिस्ट म्हणत होता की तुला जर जास्त त्रास होत असेल तर तू मैदानाच्या बाहेर चल, आपण हॉस्पिटलला जाऊ. अथवा नवज्योत सिंग सिद्धू देखील हेच म्हणत होता की तू रिटायर्ड हर्ड हो, पण तिथे फक्त त्या 16 वर्षाच्या मुलाने 2 शब्द म्हणाला, तो म्हणाला होता की मी खेळेगा, मी खेळणार. आणि त्या सचिनच्या 16 वर्षाच्या खेळीने 101 धावांची पार्टनरशिप नवज्योत सिंग सिद्धू बरोबर केली, आणि भारताने पाकिस्तान विरुद्धचा तो सामना ड्रॉ केला होता. तो जर आत्मविश्वास त्या 16 वर्षाच्या सचिन मध्ये नसता तर कदाचित आपल्या भारताला क्रिकेटचा देव देखील मिळाला नसता, यात तीळ मात्र शंका नाही. आज आपण फार असे फलंदाज बघतो की जे सचिनच्या रेकॉर्डच्या जवळ आहे, ज्यामध्ये विराट कोहली असेल, विराट कोहलीचा इव्हन आयडल सचिनच आहे, रोहित शर्मा असेल, पण सचिन ज्या वेळेला खेळलेला आहे, लॉफ केला इथे, मिळताय 6 धावा, दमदार फटका फलंदाज वाईचा बॅट मधून. षटकाराच्या साह्याने धावसंख्या 91 आकड्यावरती. सो या चौथ्या मॅच मध्ये, पहिल्या मॅच पासून आपण पाहतोय, सो 90 टॅली करतात आमचे स्कोर, आम्ही रिवाइज स्कोर तुम्हाला सांगू. पुढच्या दोन्ही संघाच्या खेळणारी आपण टॉस साठी आर डी इलेव्हन आणि कोयना वॉरियर्स. या कोयना वॉरियर्स अगेन्स्ट आर डी इलेव्हन. 93 झालेले आता रिवाय स्कोर, पुन्हा दोन्ही संघांचे कॅप्टन लक्षात घ्या. 93
जीमन साहबांच्या शुभेश साहबांना टॉस उडवूया, ते आपल्यासमोर जोडले गेले आहेत. अशा दिवसामधला दुसरा सामना आपल्याला आर डी इलेव्हन त्यांच्या अगेन्स्ट कोयना वॉरियर्सची लढत पाहायला मिळेल. कॉल कोणाचा असेल ते सांगायचं आहे, कॉल कोणाचा असेल, कॉल असेल कोयना वॉरियर्सचा कॉल, हेड हिटचा कॉल आणि टेल आला म्हणजे टॉस आर डी इलेव्हनने जिंकला. साहेबांना भेटून दिसेल आपण सन्मानपूर्वक स्थानापने व्हायचं आहे. थोडीशी चर्चा आपण नक्कीच इथे करूया. आर डी इलेव्हन टीमचे कॅप्टन आमच्यासमोर जोडले गेले. सर्वप्रथम हाच प्रश्न विचारेन, कारण चौथं पर्व आणि आय थिंक गेले तीन पर्व लाईव्ह नव्हतं, बट हे चौथं पर्व आपण लाईव्ह स्ट्रीमिंग देखील पाहत आहात. आणि कसा राहिला ऑल ओव्हर अनुभव या चौथ्या पर्वाचा, आणि स्पेशली वैयक्तिक मत महाबलेश्वर प्रीमियर लीग 2024 बद्दल तुमचं काय असेल? ॲक्च्युली खूप सुंदर आयोजन केलेलं आहे महाबळेश्वर क्रिकेट क्लब, महाबळेश्वर क्रिकेट बोर्डाने इथे, आणि मी स्वतः सुद्धा आयोजक आहे. गेले 15 दिवस महिना झाला आम्ही इथं खूप परिश्रम करून ही आयोजन केलं आहे. ही खूप छोटी गोष्ट वाटते सर्वांना, परंतु हे आयोजन करताना प्रत्येक डिपार्टमेंट असो किंवा प्रत्येक ग्राउंडचा प्रत्येक भाग असो, प्रत्येकाला आम्ही मॅनेज करून ही स्पर्धा कशी पार पाडतोय हे फक्त क्रिकेट बोर्डालाच माहिती आहे आणि सर्व संघ मालकांना माहिती आहेत. खूप खूप आभार आहेत क्रिकेट बोर्डाचे की त्यांनी लाईव्ह टेलिकास्ट ही महाबळेश्वरमधली सर्वात मोठी टुर्नामेंट आज इथे आयोजित केली आणि सर्व क्रिकेट प्रेमींना एक नवीन वाटचाल निर्माण करून दिलीत. त्याबद्दल मी प्रथमतः महाबळेश्वर क्रिकेट बोर्डाचे खूप खूप आभार व्यक्त करतो. अतिशय चांगला उल्लेख केला. आता टॉस जिंकला, निर्णायक मॅच आहे, सो निर्णय काय असणार? प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर कोयना इलेव्हन साईट पाहिली तर पूर्ण भक्कम साईट आहे. विकास जाधव आहेत, शुभम शिंगरे आहेत, संकेत शिंगरे आहेत, चोरट आहेत, असे खूप सारे खेळाडू आहेत की ते गेम बनवू शकतात. बॅटिंग लाईन भक्कम आहे. प्रथमतः आम्ही बॅटिंगच करू, कारण का आमच्याकडं 3 लेफ्टार्म आहेत, म्हणजे आमची बॉलिंग साईड पण स्ट्रॉंग आहे असं मला वाटतंय. आम्ही त्यांना रोखू शकतो, यासाठी बॅटिंग करू आम्ही. तुमच्या मते कालपासून तुम्ही देखील मॅचेस पाहतात, 8 ओव्हर 90 धावा तर इझिली बनवल्या जातात, बट ज्याप्रमाणे तुमची टीम आहे, तुमच्या मते 8 ओव्हरमध्ये कितीपर्यंत तुम्ही पोहोचू शकता आणि तो सेफ टोटल असेल ना या परिस्थितीमध्ये, आणि बॅटिंगमध्ये खास करून कोणाकडून अपेक्षा असतील? ॲक्च्युली बॅटिंग करून अपेक्षा पाहिले तर जो सेम टायमिंगला खेळेल तोच चांगला असं मी मानतो, कारण का कोणाचा उल्लेख केला तो त्याच्या विसंबून राहणं म्हणजे क्रिकेट नाही आहे. जो सेम टायमिंगला खेळेल, आपला परफॉर्मन्स दाखवेल, तोच उत्कृष्ट प्लेअर असं मी मानतो. आणि 90+ ही आमच्यासाठी तरी सेफ टोटल असेल असं मला वाटतं. सो बेस्ट ऑफ लक टीम आर डी इलेव्हन. सामन्याला देखील सुरुवात होत आहे, आपण मागच्या दिशेने जाऊया. टॉस कम्प्लीट, टॉस जिंकला टीम आर डी इलेव्हनने आणि प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. फार सुंदर ओपिनियन आपल्याला पाहायला मिळालं आर डी इलेव्हनचा कर्णधाराचं, की मी असं कोणाचं नाव स्पेसिफिक घेणार नाही. त्याला कारण होतं की ज्या वेळेला जो खेळाडू खेळणार तोच इम्पॉर्टंट असतो संघासाठी. संघाला काय नीड आहे, तुझ्या टीमला काय गरज आहे, ती गरज जो पूर्तता करतो तो चांगला खेळाडू, आणि अर्थातच तीच अपेक्षा त्यांच्या कॅप्टनला आहे. इंडियन योद्धास 12वा प्रतिनिधी, जी मॅच सुरू असते त्या मॅचचे दोन्ही अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये असणं पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत अनिवार्य आहे. प्लीज, लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू आहे, प्रत्येकाचं नाव इथे आम्हाला अपडेट करावं लागतंय, त्यामुळे तुम्हाला सूचना आम्ही करतोय. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी, येस, मॅन ऑफ द सिरीज साठी एलईडी स्मार्ट टीव्ही देण्यात येणार आहे, त्यामुळे त्यामध्ये काय कॉन्ट्रोवर्सी व्हायला नको म्हणून प्रत्येक खेळाडूचं नाव आम्हाला माहीत असणं, आम्ही अपडेट करणं हे आमचं आद्य कर्तव्य. प्लीज सूचना असतील तुम्हाला. या मॅचमध्ये आपण पाहतोय 93 धावा बनवण्यात आलेला. जोश इलेव्हन नाकिंदा या टीमने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. आता आपण पाहणार आहोत इंडियन योद्धा, आज पाहूयात योद्धा कशा पद्धतीने खेळत असताना 94 चेस करतील की नाही करणार याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकण्यासाठी तुमच्या समोर आवाज असेल भिवंडीचा, आमच्या जवळचे मित्र नामवंत समालोचक, ऐकूयात विशालजी पाटील यांना. जोश इलेव्हन नाकिंदा, प्लीज तुमच्या मैदानाच्या बाहेर असलेल्या खेळाडूंना माझी विनंती असेल, सीमारेषेच्या जवळ आपण उभे राहू नका, स्पर्धा आपलीच आहे, या फक्त तुम्हाला नम्रपूर्वक सूचना असतील मंडळी. आणि तुमचा अतिरिक्त खेळाडू, एक 12वा खेळाडू या, जोश इलेव्हन नाकिंदा, कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण
येस थँक्यू सो मच करंजी काळुंद सर, पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असेल महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग 2024 पर्व चौथा दिवस दुसरा, आणि या दुसऱ्या दिवसामध्ये जे प्रेक्षक अगदी क्रीडांगणामध्ये उपस्थित आहेत आणि तसेच जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहतात ऐकतात त्या सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. मॅचच्या दिशेने जाऊया. 94 चेज पहिल्या षटकामध्ये गोलंदाज रियाज तयार होता स्ट्रायकिंग एंडवरती. सचिन पहिला बॉल, पकलाच बॉल बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. वाईड ऑफ ऑफ स्टम्प डिलिव्हरी टाकली होती, लाईन अतिशय चांगली टाकली गेली मी म्हणेन, कारण मोस्ट ऑफ वाचा डेटला पण जर पाकिलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजांचा हाच प्रयत्न असतो की डॉट बॉलने सुरुवात धर्माणी इनिंगची झाली. अतिशय भरपूर चांगलं क्लायमॅट आहे, कारण अशा कंडिशन्समध्ये खेळण्याची मजा देखील एक वेगळीच असते. स्विचिटचा फटका खेळायचा होता, बॉल मागे सरला, शॉर्ट टर्मन रिजनवरती चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. 94 चेस मी कालच्या दिवसामध्ये उल्लेख केला होता. फर्स्ट मॅच 94 सक्सेसफुली चेस, सेकंड मॅच आपण पाहिल्या 95 फर्स्ट इनिंगमध्ये बनवल्या गेल्या, थर्ड मॅच 90 बनवल्या गेल्या, आणि असा मी म्हणेन पहिला सामना आणि या स्पर्धेमधला चौथा सामना ज्याच्यामध्ये रन्स बनवल्या गेल्या 93, म्हणजे 90-95 धावा या सरफेसवरती 8 ओव्हर्समध्ये बनवल्या जात आहेत. आणि या पहिल्या षटकाची सुरुवात आता रियाजच्या माध्यमातून चांगली पाहायला मिळाली. ऑन साइडला फटका हवेमध्ये, फिल्डर मिड विकेटला कॅच केली ड्रॉप. आता ही कॅच किती मार्क ठरेल जे फिल्डर दरम्यान मिड विकेटला उपस्थित होते. बिट्टू होते आणि बिट्टूच्या माध्यमातून ही कॅच आता ड्रॉप झाली. मिस्टेक केली आहे, कारण जर आपण पाहिलं तर दोन निर्धाव चेंडू आले होते आणि जर ही कॅच पकडली असती तर पहिला धक्का देखील लागला असता, प्रेशर आणखीन वाढला असता, बट तसं काही आता घडलं नाही आहे. कॅच झाली ड्रॉप आणि एक सिंगल देखील पूर्ण केली जाईल आणि या सिंगलच्या मदतीनं सचिन धर्माण ऑफ द मार्क होतो. आता स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. अभि अभि आता स्ट्रायकिंग एंड वरती फिल्डिंग मध्ये आता भरपूर सारे चेंजेस. पॉइंटला फिल्डर आहे, थर्ड मॅन आहे, फाइन लेग आहे. थर्ड मॅन ज्याप्रमाणे ठेवला गेला, फ्लाइंग स्लिप ज्या पोझिशन वरती असते ना त्या पोझिशन वरती थर्ड मॅनचा फिल्डर उभा आहे आणि तसेच मिड ऑफ देखील आहे. नेक्स्ट बॉल, हा फटका ऑन साइडला, जबरदस्त फटका, पीक स्ट्रोक धर्माणीत पाहायला मिळाला. बॉलला थेट पाठवला डीपॅक वर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सौकार. पहिली बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली फलंदाज अभिच्या पाठमधनं हा चौकार. अभिला देखील माहिती आहे, अभि नाही तो कभी नाही, आताच करायचं जे करायचं. काय फटका तशा वाटमधनं आला. इंटेंट देखील फार मॅटर करतो क्रिकेटमध्ये, कारण जर आपण पाहिलं 94 चेजमध्ये जिंकण्यासाठी जिद्द, तुमचा पॉझिटिव्ह इंटेंट या गोष्टी महत्त्वाच्या असतील. तर आपण भरपूरदा पाहिलं जेव्हा मोठं लक्ष समोर असतं ना तेव्हा भरपूर साऱ्या टीम्स नेगेटिव्ह होतात, नकारात्मक दृष्टिकोनाने विचार करतात, पण असा कधीच नका करू. नेहमी तुमचा ना माइंडसेट पॉझिटिव्ह असला पाहिजे आणि सध्या सगळीला पॉझिटिव्ह माइंडसेटने खेळ करण्याचा प्रयत्न. यस, स्टंपिंग कम्प्लीट, सफलता पहिली मिळेल. विकेट किपर जर आपण पाहिले तर होते का स्टंपिंग पाहायला मिळाली, अतिशय चांगला वर्क आपल्याला पाहायला मिळाला. टीम जोश इलेवन नाकिंदा, तुमचा प्रतिनिधी पाठवायचा 12वा खेळाडू. बघा रिक्वेस्ट आहे जे आमचे प्रेक्षक अथवा खेळाडू बाउंड्री लाईन जवळ उभे आहेत, प्लीज आपण थोडं मागे व्हायचं आहे. प्रेक्षक अथवा खेळाडू प्लीज रिक्वेस्ट आहे थोडं मागे व्हा, कारण सामना देखील सुरू आहे.
पक्षीला धक्का लागला. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये येतो. इन ॲट नंबर 3 न्यू बॅटर ऋषिकेश. पकला धक्का लागला फलंदाज सर आपण पाकले बाद झाले या अगोदर. अभि ज्याच्या बॅटमधनं एक चौकार देखील आला होता, मी उल्लेख केला होता अभि नाही तो कभी नाही, आणि त्याच परिस्थितीमध्ये तो बाद झाला. कधी कधी एखाद्या फलंदाजाचं गोलंदाजाचं जास्त कौतुक करणं देखील चुकीचं ठरतं. ही गोष्ट अगदी लास्ट बॉल वरती पाहायला मिळाली. किरण होते विकेट कीपर. ड्राईव्हचा हा फटका कव्हरला देखील चांगलीच फिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगल रन दरमाडीतनं घेतली जाईल आणि अशा प्रकारे पकल्या षटकाचा खेळ दरमाडीतनं समाप्त. पकल्या षटकामध्ये 6 धावा बनवल्या गेल्या आणि एक धक्का दरमाडीतनं लागला टीम जोश इलेव्हन इंडियन योद्धासला. हा पकला धक्का लागला होता या पकल्या षटकामध्ये आणि धावफळक 6 वरती. अजून देखील येणारा तब्बल 7 षटकांचा खेळ इथनं बाकी असेल आणि जिंकण्यासाठी अजून देखील आवश्यकता असेल 88 धावांची आवश्यकता आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून महाबलेश्वर प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा कव्हर केली जाते. जर यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ही स्पर्धा पाहताय, जर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. तुमचा असाच प्रतिसाद आम्हाला लाभू द्या आणि तोच प्रतिसाद तोच प्रेम तुम्ही महाबलेश्वर प्रीमियर लीग 2024 देखील द्या. कारण जी संकल्पना खऱ्या अर्थाने मी म्हणेन महाबलेश्वर क्रिकेट बोर्डने इथनं राबवली, आपले जे यंग टॅलेंटेड प्लेअर आहेत, जे आपले टॅलेंटेड प्लेअर आहेत त्यांना एक वेगळी उंची मिळायला हवी आहे. ते देखील पुढे जाऊन त्यांनी देखील टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये एक वेगळा नाव एक मोठं नाव कमवायला हवं आहे. त्या अनुषंगाने या स्पर्धेचं आपण आयोजन पाहत आहात आणि फार चांगली संकल्पना आहे. नक्कीच ईश्वर शर्ती हीच प्रार्थना करूया की या विभागामधले चांगले चांगले खेळाडू येत्या काळामध्ये आपल्याला टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. कारण टॅलेंटेड प्लेअरची कमी या विभागामध्ये देखील नाही आहे. मग क्रिकेटमध्ये हेच असतं की टॅलेंट खेळाडूंमध्ये भरपूर सारा असतो, बट त्या टॅलेंटला सपोर्ट मिळणं आवश्यक आहे. तो सपोर्ट मी म्हणेन महाबलेश्वर क्रिकेट बोर्डने आता दिला. सेकंड ओव्हर गोलंदाज अब्दुल वाहिद तयार होतात सेकंड ओव्हरमध्ये. अब्दुल वाहिदचा पकलाच बॉल शफळून खेळायचं होतं, दिशा खराब. अतिरिक्त रन डाऊन द लेग साइड हा बॉल टाकला गेला होता. अतिरिक्त रनच्या मदतीने धाव फळगदा 7 वरती. 7 ऑन द कार्ड. अजून देखील स्टील 87 रिक्वायर्ड असतील. 87 अजून देखील बनवायचे असतील येणाऱ्या 7 षटकांमध्ये. म्हणजे 42 चेंडूंवरती 87 धावांची आवश्यकता आहे. हा अगदी रडार मध्ये टाकला, प्रहार केला, घनागती प्रहार आणि बॉलला थेट पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम फटका, पखिला मोठा फटका या डावामधला षटकार. बॅटर ऋषीच्या बॅट मधनं हा सिक्सर आला. ऍक्शन रिप्ले आपण देखील पाहू शकतात. ज्याप्रमाणे हा स्ट्रोक कम्प्लीट केला त्याचप्रमाणे कॅमेरा वर्क देखील तितकाच आपल्याला चांगला पाहायला मिळतो. कारण आमचे दोन कॅमेरामॅन सध्याच्या वेळेला तापत्या उन्हामध्ये देखील चांगला कॅमेरा वर्क करतात. त्यांच्या देखील नावाचा उल्लेख आपण करूया, साहिल भोईर आणि तसेच राज जोशी. हा बॉल फारच बाहेर टाकला. जणू काही जर आपण पाहिलं तर 11-12 स्टंपवरती हा बॉल टाकला होता. एक्झॅक्टली लास्ट बॉलवरती गोलंदाजाला काय करायचं होतं हा सर्वात मोठा प्रश्न. अतिरिक्त रन दरमाडीत मिळेल धावफळकता 14 धावा धाव फलका वरती. आणखीन एक फटका त्याच दिशेने चाललाय. सेम शॉट अँड सेम रिझल्ट. अनदर बिग वन सिक्सर. काय फटके येत आहेत, अगदी क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारे फटके. फलंदाज ऋषी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आग लावतो. काय फटके येत आहेत, सलगचा दुसरा आला आणि हे दोन फटके आता ऊर्जा संचारित करणारे फटके होते. इंडियन योद्धास टीमचं नाव आणि त्या योद्धास टीमचे योद्धा आता मैदानाच्या आतमध्ये लढतात आपल्या टीमसाठी. चांगली बॅटिंग प्रेशर आता मी म्हणे पूर्णपणे आता गोलंदाजावरती आलं असेल. कारण जेव्हा अशाप्रमाणे एखाद्या गोलंदाजाच्या अगदीच मोठे फटके येतात ना, तेव्हा एक मेंटली प्रेशर क्रिएट होतो की नेक्स्ट बॉलवरती करायचं काय, हा सर्वात मोठा प्रश्न. आणि सध्याच्या घडीला मी म्हणे करायचं काय तर लाईन अँड लेंथमध्ये चेंजेस आणावे लागतील. हाफ रॅकेट टाकलाय, तिसरा देखील येईल का? यस, सलगचा तिसरा. 3-0 सिक्सर हॅट्रिक कम्प्लीट. सलगचा तिसरा, क्या बात है, काय बॅटिंग सुरू आहे.
तीन आले धाव फळक आता पहा 26 26 धावा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट पॉइंटला फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली बट अगदी जर आपण पाहिलं तर कोणतेही रन घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. बघा आमचे कमिटी मेंबर्स हेच ते चेहरे आहेत ज्या चेहऱ्यांनी करा अर्थाने फार मेहनत आणि आमचे अध्यक्ष साहेब त्यांना देखील आपण पाहू शकता फार मेहनत त्यांनी घेतली आहे आणि त्यांची संकल्पना अगदी यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणखीन एक फटका चान्स नाही आहे फुलडर्सला हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार विस्फोटक अंदाजाने एक्सप्लोसिव्ह बॅटिंग इथं करत असताना मैदानाच्या आतमध्ये ऋषी आणि ऋषीच्या बॅटमधनं लास्ट जर आपण पाच बॉल पाहिले तीन षटकार एक चौकार हा रिप्लाय हा पलटवार हा फटका देखील पहा स्क्वेअर ऑफ द विकेट फिल्डर पाठलाग तर करतात बट आउट फुल फास्ट हा बॉल देखील निघून जाईल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चार स्कोर कार्ड आता 34 धावा धावफळकावरती म्हणजे इक्वेशन विषयी थोडीशी माहिती देऊया. 34 धावा बनवला गेला म्हणजे अजून जिंकण्यासाठी 60 धावींची आवश्यकता आहे. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. दोन ओव्हरमध्ये 34 धावा बनवला गेला एक धक्का देखील लागला. आता येणाऱ्या सहा षटकांमध्ये सर इक्वेशन विषयी जर माहिती द्यायची झाली तर 10 आस्किंग रन रेटने 60 बनवायच्यात. दोन षटकांमध्ये 34 सहामध्ये अजून देखील सहा षटकांमध्ये अजून देखील बनवायचे आहे 60. तिसरं षटक रियाज सेकंड स्पेलमध्ये ज्या रियाजने फर्स्ट ओव्हरमध्ये फक्त 6 दिल्या होत्या त्याला एक सफलता देखील मिळाली होती. त्याच अनुषंगाने त्याने आता स्वतःवरती विश्वास दाखवला की आता जर या मॅचमध्ये शिरकाव करायचा पलटवार करायचा आहे तर आता स्वतःला जिम्मेदारी घ्यावं लागेल आणि जिम्मेदारी घेत असताना या थर्ड ओव्हरमध्ये तो तयार होतो. तसा पहिलाच बॉल फ्रंटफुटवरनं पुल केला फुल्डर आहेत वाईडिश लॉंगॉनला सिंगल इथं घेतली जाईल. ज्याप्रमाणे बाउंड्रीज या क्रीडांगणामध्ये आहेत बाउंड्री लाईन फार लांब आहे कारण अगदी जर आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये इतकी लांब बाउंड्री लाईन फार कमी क्रीडांगणामध्ये पाहायला मिळते जितकी अगदी आपण या पोलो ग्राउंडमध्ये पाहतात आणि त्या अनुषंगाने लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ ज्याप्रमाणे ठेवले गेले तेवढे वाईडिशेस आहेत त्या अनुषंगाने अगदी जर आपण पाहिलं व्ही शेपमध्ये गॅप फार मोठा आहे. सिंगल मिले स्कोर काढत 35 फुलर लेन टाकला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला फिल्डर जरूर आहेत आणि झाली आहे गडबड आणि हा बॉल थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. ते म्हटलं जातं ना की किस्मत भी बहादूर का साथ देती है. फटके इतके चांगले खेळतोय ना की आज नशीब देखील त्याच्या सोबत. बघा कॅच प्रयत्न फार चांगला होता लॉंगॉनच्या फिल्डरचा बट मी म्हणेन ज्या प्रकारे कॅच पकडण्याचा प्रयत्न होता ना तो रिस्की प्रयत्न होता आणि तिथेच गडबड झाली. कॅच देखील ड्रॉप आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे कदाचित बॉल अडवण्याचा जर प्रयत्न केला असता ना तर ते थोडं योग्य राहिलं असतं. बघा मी अगोदर देखील सांगितलं होतं जे प्रेक्षक आणि खेळाडू बाउंड्री लाईन जवळ उभे आहेत प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्ही प्लीज थोडं मागे व्हा कारण मॅच सुरू आहे आणि प्रत्येकी मॅच इम्पॉर्टंट आहे निर्णायक आहे सो प्लीज कोणत्याही प्रकारे अडथळे मॅचच्या मध्ये आले नाही पाहिजेत. त्या अनुषंगाने थोडं सहकार्य सुद्धा बॅकफुटला जाऊन पंच केला फोल्डर आहे ते डीप एक्स्ट्रा कव्हरला यावेळेस फोल्डिंग चांगली पाहायला मिळेल एक सिंगल इथनं घेतली जाईल बट आज ऋषी काय खेळ करतात मॅच विनिंग नॉक मी सध्याच्या घडेल याच्या माध्यमातून कारण 9 चेंडूंचा खेळ केला आणि तेजसजी 34 धावांवरती तो नॉट आउट खेळतोय. ॲज अ बॅटर जर तुम्ही 300 जर जास्त स्ट्राईक रेटने बॅटिंग करू शकतात तर तुम्ही तुमच्या टीमला मी म्हणे विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात आणि ते कार्य आता ऋषी मैदानाच्या आतमध्ये करतोय.
34 त्याने बनवला. त्याच्या समवेत सचिन आहेत. सचिनसाठी हा बॉल लॉफ्ट केला आर्क मध्ये होता आणि पाठवला पार्क मध्ये जिथे अगदी इंडियन योद्धा असे खेळाडू उभे आहेत तिथेच पाठवला हा बॉल. आणखी एक तडाखा षटकार. आता सचिन देखील थांबणार नाहीये कारण जे मोमेंटम जी गती आता प्रदान केली ऋषीने आता ऋषीच्याच पावलांवरती पाऊल टाकून सचिनच्या बाटमधनं देखील हा मोठा फटका. हे असतं जेव्हा आपल्या समवेत एक वेल सेट बॅट्समन मोठे फटके खेळत असतो ना तेव्हा त्याला पाहून आपला देखील आत्मविश्वास वाढतं. आणि सध्याच्या घडीला सचिनचा फटका देखील आपण पाहिला लास्ट बॉलवरती षटकार. आणखीन एक टोटल आता 48-48 नेक्स्ट बॉल. बॅटची कडा हवेमध्ये बॉल आहे. फिल्डर थोडे दूर राखले. आता बॅकअपला खेळाडू येतात तोपर्यंत एक सिंगल इथनं घेतली जाईल. इंडियन योद्धा आज सध्याच्या घडीला इन कंट्रोल आणि विजयाच्या दिशेने मी म्हणेन ते वाटचाल आता करतात कारण 3 ओव्हरचा खेळ अजून समाप्त झाला नाहीये आणि धावफलक 49. सध्याच्या घडीला स्कोर कार्ड आहे. नेक्स्ट बॉल ऋषीसाठी. हा बॉल वर्ड ऑफ ऑफस्टम डिलिव्हरी टाकली होती. दिशा आता पाहावी लागेल. दिशा खराब. अतिरिक्त रन. आणखीन एक 50 धावा आता धावफलकावरती. ते देखील जर आपण पाहिलं तर एकच धक्का लागला आणि 50 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने मी म्हणेन बॅटिंग आता केली जाते. रिस्पॉन्सिबिलिटी अगदी जबाबदारी घेऊन फलंदाजी येत करतात बॅटर ऋषी आणि त्यांच्या समवेत सचिन. आता फक्त जर आपण विचार केला तर 44-44 धावांची इतना आवश्यकता असेल. पन्नास धावा धावफलकावरती आणि हा फटका पहा आणि पाहतच राहा. आणखीन एक ब्लास्ट. ऋषीला थांबवणं आज कठीण. ऋषी ही सॉफ्टवाय नाव. वन मोर बिगिट सिक्सर. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांमध्ये टोटल रन्स 56 म्हणजे खेळ बाकी असेल 30 चेंडूंचा आणि जिंकण्यासाठी अजून देखील आवश्यकता इथनं असेल 38-38 धावांची आवश्यकता असेल. समीकरण आता फार सोपं झालं. यस जर आपण पाहिलं या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. सो दोन्ही टीमचे जे राखीव खेळाडू आहेत आपण रेडी राहा. चौथं षटक जसे समाप्त होईल तुम्हाला तुमच्या प्लेयर्ससाठी टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे ही गोष्ट लक्षात असू द्या. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज फैजान मैदानाच्या आतमध्ये. फैजान विषयी थोडी माहिती आपण देऊया. स्पेशली जर आपण पाहिलं तर अंडर 19 महाराष्ट्र टीमसाठी तो काश्मीर येथे टेनिस बॉल क्रिकेट खेळून आलेला आहे. बट क्रिकेटमध्ये बघा तुमच्या नावापेक्षा तुमच्या कार्यांना सलाम असतो. आणि हा पहिलाच बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फैजानच्या अगेन्स्ट हा प्रहार षटकार. हेच असे क्रिकेटमध्ये तेजसजी. तुम्ही मागचा काल किती गाजवला पास्टमध्ये तुम्ही काय केलं त्याच्यापेक्षा जास्त महत्व ऑन टाईम प्रेझेंटमध्ये रनिंग मॅचमध्ये तुम्ही कसा खेळ करता या गोष्टींना जास्त महत्व असतो. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक बॅटच्या अगदी टोएंडला लागला होता. लॉंग ऑनला फिल्डर पोहोचत आहे दुसऱ्या धावेसाठी. कॉलिंग 2 धावा पूर्ण 2 धावांच्या मदतीनं टोटल आता पुढे जातो 64. 64 धावा धावफलकावरती म्हणजे 28 मध्ये आता 30 धावांची आवश्यकता. ऑलमोस्ट आता रन बॉल इक्वेशन. ज्याप्रमाणे बॅटिंग सुरू आहे जर अशीच बॅटिंग सुरू राहिली तर हा सामना कदाचित थोडा लवकर देखील समाप्त होईल. लोव फुल टॉस टाकला बॉटमॅनचा भरपूर चांगला वापर. आणखीन एक मोठा फटका हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
आणखीन एक मोठा फटका, काय बॅटिंग सुरू आहे, विकेट मिळत नाहीयेत आणि बॉल हवेमध्ये. आता विकेट मिळेल का? लॉंग ऑफला फिल्डर थांबले गेले. इन बिटवीन दोन धावा पूर्ण केल्या जातील. धाव फळक आता पुढे जातो 72 म्हणजे 26 मध्ये आता 22 धावांची आवश्यकता. 26 मध्ये आता 22 धावांची आवश्यकता. समीकरण फार इझी झालं आता इंडियन योद्धासाठी आणि ते आणखीन इझी होईल का? मिस टायमिंग हवेमध्ये विकेट मिळेल, विकेट कीपर पोहोचतील पण कॅच झाली ड्रॉप. मग जेव्हा आपला दिवस खराब असतो ना अशा सोप्या सोप्या अपॉर्च्युनिटीज देखील ना आपल्या हातामधून निघून जातात. तेच घडलं लास्ट बॉलवरती. कॅच इतकी कठीणही नव्हती बट विकेट कीपरची मिस्टेक झाली. कॅच ड्रॉप म्हणजे आता 25 मध्ये 21 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल असेल या षटकामधला. यानंतर ड्रिंक्स ब्रेक आहे. दोन्ही टीम्सचे राखीव खेळाडू पाणी घेऊन जायचे मैदानाच्या आतमध्ये. बॅटची एज आणि मिसफील्ड आणि हा बॉल देखील निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय. 4 ओव्हरची आता समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 77 म्हणजे येणारे 24 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. 2 मिनिटाचा हा ड्रिंक्स ब्रेक असेल. चला पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड महाबळेश्वर आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग 2024 पर्व चौथा दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झालेली. इंडियन योद्धा समोर टार्गेट असताना आपण पाहतोय ते 94 धावफलकावरती पहिल्या 4 ओव्हरमध्ये धावा पाहायला मिळतात. 77 व्हॉट अ बॅटिंग. हॉट लेंथ होता मागे, विकेट कीपर कडून चुकी झाली आहे पण पुन्हा चुकी सुधारत असताना धाव तर त्यांनी दिली नाही. पहिला डॉट येतोय गोलंदाज. 5व्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात शादाब. टार्गेट 94 असताना चांगली बॅटिंग. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 77 धावा. 17 पाहिजे ना. ओ लाऊड कॉल बाय अंपायर, इट इज नो बॉल. It is no ball. Fakey. Action. गोलंदाजाच्या ऍक्शन मध्ये त्रुटी आढळलेल्या आणि त्यामुळे अंपायरने इथे आता त्याला बाद केलेल्या. तो महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये गोलंदाजी करू शकत नाही. श्रीमान रोहितजी ढेबे साहेब आणि त्याचबरोबर श्रीमान संदीपजी मोरे साहेब या दोन्ही आमच्या मान्यवरांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. ज्यांचं नुकतंच आगमन झालं महाबळेश्वर क्रिकेट बोर्डाच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. पोलो ग्राउंड वरती सुरू असलेला हा रणसंग्राम चौथ्या पर्वामध्ये आपण आहोत. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली. पहिल्या मॅचचा खेळ सुरू आहे. 5व षटक प्रगती पथावर आणि धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 78. इथे लेफ्ट केल्या बॉलला पण स्टंपचा वरतून मिडल लेग वरून चेंडू. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.
जवळपास हवा लागलीच होती स्टंपला चेंडूची, पण ते बचावलेले. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, सचिन जाधव. ओ यावेळेला जास्त बाहेर लाईन पाहावी लागेल अंपायरला. थर्ड मॅनचा हात लागलाय चेंडूला, त्यामुळे गती कमी झाली आणि आता फार वेगाने मागे गेला असता चेंडू. अंपायरचा इशारा व्हाइट बॉल, 1+1 धावा मिळत असताना 2-2 धावसंख्येला आकार मिळतोय. स्कोमॉझॉन 80 पाहिजे अजूनही, त्यात 14 धावा तर बॉल शिल्लक आहेत ते 22. खूप चांगली बॅटिंग पुढच्या दोन्ही संघांनी. तयार राहा, ज्या टीमला फिल्डिंग करायची आहे अगदी आपण तयार, आपल्या 11 खेळाडूंना घेऊन सीमारेषेच्या बाजूला. आज आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये 5 मॅचेस कव्हर करायचा. शफल क्रॉस होऊन ऑन साइडला दिशा दिल्या, डिफाईन लेगला प्रचंड वेगाने आउटफील्ड फास्ट सीमा पार चौकार. दहा पाहिजे, 10-21 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. खूप चांगली बॅटिंग ऋषिकेश माऊसरे आणि फलंदाज सचिन जाधव. ऋषिकेश 48 वरती खेळतोय 12 चेंडू 48 वरती, जो आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. मात्र स्ट्रायकिंग एंडला सचिन जाधव जे खेळत आहेत 26 वरती. येस एम्पायर, बॉलची मागणी करण्यात येते. धावा फुलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्धशतक पूर्ण होत असताना जोरदार अटॅक. मागच्या डावामध्ये आपण अर्धशतक बघितलं ते फलंदाज रियाज आणि इथे आपण पाहतोय फलंदाज ऋषिकेश मालुसरे. 13 चेंडू 50 धावा. यावेळेला लॉफ करण्याचा प्रयत्न, खूप चांगली बॅटिंग करतात. खरं तर या क्रीडांगणाची सीमारेषा फार लांब आहे, डीप बाउंड्री आहे, तरी देखील षटकार मारण्याची धमक असलेला ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये. या डावामध्ये त्याने जवळजवळ 5 रॉकेट उडवले, 5 षटकार त्याच्या बॅटमधून ऋषिकेशच्या. 51 वरती तो पोहोचला आणि त्याची टीम पोहोचली होती 83 वरती. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा संपर्क नॉन स्ट्राइकिंग इनला संधी दोन्ही बाजूला होती डायरेक्ट हिट करण्याची, पण ती केली नाही बिकॉज एक्स्ट्रा आणि रन काही मिळू शकत होते. अंपायरचा 22 इशारा, सिंगल या धावसंख्येला आकार मिळतोय. स्कॉमॉझॉन 84 धावा, धावा फलकावरती षटक क्रमांक 5व्या ठिकाणी संपन्न. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये गरज आहे ती. बॅटिंग पावर प्ले घेतला आता, बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये. चला मी करेक्शन करतोय पुन्हा एकदा, आमचे स्कोरर 6 धावांची गरज आहे. 6 पुढच्या दोन्ही संघांनी तयार, RD11 आणि कोयना वॉरियर्स. लगेचच मॅचला सुरुवात करण्यात येईल प्लीज. 5 मॅचचा शेड्यूल आहे. बिट्टू आलाय षटक क्रमांक 6. ओ कट केलाय, पॉइंटला फिल्डर आहे, सिंगल मिळेल सहजरित्या. आणि या सिंगलने ओ इथे बॉल आता डायव्हर्ट ओव्हर थ्रो, आणखी एक धाव मिळते. बॉडी लँग्वेज सांगते फिल्डिंग करणाऱ्या टीमची, जोश 11 नाकिंदाची. सामना मी गमवलेला आहे. फाइनल लेग मध्ये चाललाय चेंडू, विनिंग शॉट, मॅच फिनिश, अभिनंदन.
योद्ध्याप्रमाणे लढले इंडियन योद्ध्याचे हे सलामीवीर ज्यामध्ये सचिन जाधव अभी मात्र स्वस्तामध्ये आउट झाला होता पण ऋषिकेश माऊसरे अर्धशतके केली या मॅच मध्ये आणि तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 14 चेंडू 51 धावसंख्येची वारदार खेळ करणारा ऋषिकेश माऊसरे मॅन ऑफ द मॅच. लवकरात लवकर या मॅचला सुरुवात करा. उतरा पण मैदानाच्या आतमध्ये. चालेल चालेल चालेल. आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर नावेदजी डांगे मंचाशी संपर्क साधा. आपण नावेदजी डांगे मंचाशी संपर्क साधा. पुढच्या मॅचला आपण सुरुवात करतोय. एका बाजूला आर डी इलेव्हन आणि दुसऱ्या बाजूला कोयना वॉरियर्स टॉस जिंकून आर डी इलेव्हनने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आर डी इलेव्हनने टॉस जिंकला बॅटिंग ते करतील. आघाडीची जोडी लवकरात लवकर पाठवा. फिल्डिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. कोयना वॉरियर्स दोन्ही संघांना शुभेच्छा. नावेदजी डांगे मंचाशी संपर्क साधा आणि कोयना वॉरियर्स आणि आर डी इलेव्हन अतिरिक्त खेळाडू कॉमेंट बॉक्स मध्ये या लवकरात लवकर. कोयना वॉरियर्स आणि आर डी इलेव्हन एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा.